नमस्कार, मी संकेत प्रसाद हे तुम्हा सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आणि आज आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करणार आहे. तर या विषयाचं नाव आहे की दिवसभर आपली एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो. आपल्यातले बरेच लोक असे आहेत जे सकाळी उठल्यापासून त्यांना सतत कामावर जाण्याचं टेन्शन असतं. सकाळी उठायचं, लवकर उठायचं, त्याच्यानंतर आपली सकाळची कामं वेळेवर आटपून घ्यायची, त्याच्यानंतर ट्रेन किंवा बसमध्ये प्रवास करून आपल्या ऑफिसमध्ये जायचं, त्याच्यानंतर ऑफिसमध्ये कामाला सुरुवात करायची. त्यानंतर त्या ऑफिसमध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्याच ठिकाणी आपल्याला टार्गेट असतं, जे टार्गेट कम्प्लीट करायचं असतं त्याला ठराविक वेळ दिलेली असते, काही दिवस दिलेले असतात. सो अशामध्ये आपल्या शरीरातली एनर्जी टेकून ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो, आपण काय सोपे सोपे उपाय करू शकतो जेणेकरून आपण आपला परफॉर्मन्स चांगला बनवू शकतो. आणि हा परफॉर्मन्स आपण फक्त आपल्या प्रोफेशनल लाईफमध्येच नाही तर आपल्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा वाढवला पाहिजे. जसं की आपण आपल्या हेल्थकडे पण तेवढंच जास्त लक्ष दिलं पाहिजे. जर आपली हेल्थ चांगली असेल तरच आपण आपल्या कामामध्ये चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो. हे तुम्ही अगदी व्यवस्थित तुमच्या मनामध्ये कोरून ठेवा, कारण हेल्थ चांगली आहे तर बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. सो आपण एक एक करून याच्यामध्ये पॉईंट बघूया की आपण काय करू शकतो, कशाप्रकारे आपण आपल्या दिवसाची सुरुवात करू शकतो जेणेकरून आपण दिवसभर एकदम एनर्जेटिकली काम करू शकतो. मग तुम्ही कुठल्याही फील्डमधले असाल, तुम्ही स्टुडंट असाल, तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल, तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये असाल, कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही असाल, तर तुम्हाला ही एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी मी आज तुम्हाला ज्या काही टिप्स देणार आहे त्या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. तर आपण एक एक करून या टिप्स बघूया आणि काय आहे म्हणजे खूप सोप्या आहेत, त्यांची तुम्ही अंमलबजावणी केली तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. तर पहिला मुद्दा आहे की तुम्ही सकाळचा ब्रेकफास्ट कधीही टाळू नका. नीट ऐका, तुम्ही सकाळचा ब्रेकफास्ट रोजच्या रोज केला पाहिजे, तो तुम्ही टाळू नका. कारण रात्री साधारण 9 ते 10 वाजता आपण जेवल्यानंतर, आपण एक ॲव्हरेज टाईम पकडूया, 9 ते 10 वाजता जेवल्यानंतर सकाळी साधारण 7-8 वाजेपर्यंत आपल्या पोटामध्ये काहीच जात नाही, कुठलाही अन्नाचा कण जात नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या तासांचा, साधारण 10-12 तासांचा फास्टिंग होतो. हा फास्टिंग ब्रेक करण्यासाठी त्याला ब्रेकफास्ट असं नाव पडलेलं आहे. सो ब्रेकफास्ट तुम्ही कधीही चुकवू नका, कितीही झालं तरी तुम्ही ब्रेकफास्ट करा. जर ब्रेकफास्ट करण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही फळं खाऊ शकता, पण ब्रेकफास्ट करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही उकडलेले मूग, मटकी, चणे असं देखील खाऊ शकता, तुम्ही उकडलेलं अंडं खाऊ शकता, जेणेकरून तुमचा ब्रेकफास्ट लवकर होईल, तुमच्या शरीराला चांगलं पोषण मिळेल आणि तुम्ही दिवसाची सुरुवात चांगली करू शकता. मी बऱ्याच लोकांना भेटतो, बरेच लोक माझ्याकडे येतात आणि मला सांगतात की सर आम्हाला ब्रेकफास्ट करायला वेळ मिळत नाही. तेव्हा मी त्यांना नेहमी सांगतो की अशा प्रकारे तुमचं रात्रीपासून सकाळपर्यंत पोटामध्ये अन्नाचा कण जात नाही, त्यामुळे शरीराची आपल्या आंतरिक मागणी असते की मला चांगलं खाद्य मिळालं पाहिजे, तरच मी दिवसभरासाठी एनर्जेटिकली काम करू शकतो. सो ही शरीराची आंतरिक मागणी तुम्ही पूर्ण केली पाहिजे आणि ही आंतरिक मागणी जर तुम्ही पूर्ण केली तर आपोआपच तुमचं शरीरसुद्धा तुम्हाला साथ देतं. सो अशा वेळेस मी तुम्हाला आत्ता सांगितलं की तुम्ही उकडलेले मूग, मटकी, अंड किंवा दुधजन्य पदार्थ खाऊ शकता जे तुम्हाला रेडीमेड बाजारात मिळतात. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचा टाइम देखील वाचवू शकता, फळं खाऊ शकता. असे एक एक दिवशी एक एक प्रकार केले आणि तुम्ही जर ह्याच्यामध्ये सातत्याने असं जर करत राहिला तर तुम्हाला त्याचा खूप चांगला रिझल्ट येईल. पुढचा मुद्दा आपण हा पाहूया की बऱ्याच लोकांना सकाळी चहा आणि कॉफी प्यायची सवय असते. बरेच लोक असे मी पाहिलेले आहेत जे रिकाम्या पोटी चहा कॉफी पितात. सो प्लीज प्लीज असं करू नका, कारण चहामध्ये कॅफिनचं प्रमाण खूप असतं आणि ह्या कॅफिनमुळे आपल्या पोटामध्ये ॲसिड तयार होतं आणि ॲसिडमुळे गॅस तयार होतात, त्यामुळे तुम्हाला कालांतराने पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्या समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून तुम्ही चहा कॉफीचं सेवन सकाळी रिकाम्या पोटी करू नका. ऑफकोर्स बऱ्याच लोकांना ही सवय असल्यामुळे ती जर सवय तुम्हाला मोडायची असेल
तर तुम्हाला स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे, आणि जर ती सवय लवकर तुम्हाला सोडवता येत नसेल तर मी इथं तुम्हाला सजेस्ट करेन ह्या व्हिडिओच्या मार्फत की रिकाम्या पोटी चहा कॉफी पिऊ नका, तुम्ही थोडं काहीतरी खाऊन घ्या आणि त्यानंतर साधारण 15-20 मिनिटांनी 25 मिनिटांनी चहा किंवा कॉफी घ्या, जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये अशा प्रकारे ॲसिडिटी किंवा पोटाचे विकार होण्याचे प्रकार खूप कमी होतील, तुम्हाला याचे त्रास भविष्यामध्ये होणार नाही. सो हे तुम्ही लक्षात घ्या. सो पुढचा मुद्दा मला इकडे सांगायचा आहे की कधीसुद्धा जर तुम्हाला दिवसभराच्या कामामध्ये भूक लागत असेल तर कृपा करून तुम्ही बिस्किटे, खारी, टोस्ट यासारखे पदार्थ खाऊ नका, फास्ट फूड सारखे पदार्थ बिलकुल सुद्धा खाऊ नका. या पदार्थांपासून तुम्हाला जास्तीत जास्त लांब राहता येईल तेवढं लांब राहा, आणि मी तर म्हणेन जर पूर्णपणे अवॉइड केले तर खूप चांगलं आहे, पण या पदार्थ जर तुम्हाला जास्त खाण्याची सवय असेल तर ते हळूहळू कमी करा आणि ते एका लिमिटमध्ये खा. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही या गोष्टी लिमिटमध्ये करा, जेणेकरून तुमच्या शरीराला त्याचं जास्त नुकसान होणार नाही आणि तुम्ही जास्तीत जास्त तुमचा ओढा जो आहे, जास्तीत जास्त जो कल आहे तो चांगल्या पौष्टिक आहाराकडे ठेवा. आणि हे बिस्किट, खारी किंवा फास्ट फूड सारखे जे पदार्थ आहेत, चटपटीत पदार्थ आहेत जे पॅकेटमध्ये येतात, अशा पदार्थांपासून जास्तीत जास्त स्वतःला लांब ठेवा, जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहील. पुढचा मुद्दा मला इकडे सांगायचा आहे की या गोष्टी मी सांगितल्या ज्या जे लोक ऑफिसमध्ये काम करतात त्यांच्यासाठी, कारण बरेच लोक ऑफिसमध्ये बसल्या बसल्या अशा गोष्टी खाण्यापिण्याच्या करतात. बऱ्याच वेळा ते त्यांच्या टेबलावरती चहा कॉफी मागवतात, बऱ्याच वेळा त्यांचं लक्षात सुद्धा येत नाही की आपण किती चहा कॉफी पित आहोत. सो अशा लोकांसाठी तर ही टिप्स माझी होतीच, पण जे लोक फील्ड जॉब करत आहेत, जे लोक फील्ड जॉब करत आहेत अशा लोकांनी फील्ड जॉब करता करता जर तुम्हाला मध्ये रस्त्यामध्ये चांगली एनर्जी पाहिजे, तुमच्या कामामध्ये तुम्हाला एनर्जी पाहिजे, तुम्हाला तुमच्या क्लायंटकडे जाऊन भेटायचं आहे, तुम्हाला बऱ्याच ठिकाणी फिरावं लागतं, प्रवास करावा लागतो, अशा वेळेस तुम्ही जास्तीत जास्त ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्या गोष्टी म्हणजे तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता, तुम्ही फळांचा ज्यूस पिऊ शकता किंवा तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता, तसं कोकम सरबत, गाजरचा ज्यूस अशा काही गोष्टी आहेत ज्या लिक्विड स्वरूपामध्ये खूप टेस्टी असतात, आणि त्या जर तुम्ही प्यायला तर तुमची दिवसभर एनर्जी टिकून राहू शकते आणि संध्याकाळी कामावरनं घरी येताना किंवा घरी आल्यावरती तुम्हाला फील्ड जॉबचा जो त्रास आहे, जो स्ट्रेस आहे तो राहणार नाही आणि तुम्ही घरीसुद्धा अगदी व्यवस्थित राहू शकता. संध्याकाळ पण तुमची चांगली जाऊ शकते, तुमच्या फॅमिली मेंबर बरोबर तुमची संध्याकाळ चांगली जाऊ शकते. आणि ऑफकोर्स मी हे जे लोक ऑफिस जॉब करतात ह्यांच्यासाठी पण रेकमेंड करीन, आणि पण जास्त करून मी मला ही गोष्ट फील्ड जॉब करणाऱ्यांसाठी सांगायची होती, कारण त्या लोकांना सतत फिरावं लागतं आणि अशा लोकांना जर एनर्जी मेंटेन ठेवायची आहे, सतत तुम्हाला तुमच्या क्लायंटबरोबर मीटिंग्स आहेत, बाहेर फिरायचं आहे, तर तुम्ही अशा वेळेस नारळ पाणी किंवा ज्यूस पिण्याचा पर्याय तुम्ही निवडू शकता. आणि हा तुम्हाला जाणीवपूर्वक निवडला पाहिजे, कारण तुमच्या मनामध्ये सगळ्यात पहिली एक गोष्ट आली पाहिजे की माझी हेल्थ असेल तरच मी माझं काम करू शकतो. आणि या ठिकाणी बरेच लोक हेल्थला मागे ठेवतात, आधी मी खाऊन घेतो आणि मग माझं हेल्थचं काय ते बघतो, जेव्हा होईल तेव्हा होईल, अशी लोक पण मी खूप बघितलेली आहेत. खूप लोक माझ्या अशी संपर्कात देतात जे हेल्थला खूप शेवटची प्रायोरिटी देतात, पहिलं आपलं जे काय मिळेल ते खातात पितात आणि मग आपल्या कामावर जातात. सो तुम्ही असं न करता सर्वप्रथम तुमच्या हेल्थला प्राधान्य द्या आणि त्याच्यानंतर आपोआपच तुमची सगळी कामं व्यवस्थित होतील. पुढचा मुद्दा मला हा सांगायचा आहे की हे झालं दिवसभरामध्ये सकाळपासून तुम्ही काय करायला पाहिजे, तसं मी या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला आतापर्यंत सांगितलं. पण जेव्हा आपण रात्री घरी पडतो तर तुम्ही रात्री स्वतःला लवकर झोपायची सवय लावली पाहिजे, कारण जर लवकर झोपला तर तुम्ही लवकर सकाळी उठू शकता आणि तुमची 6 ते 8 तास मिनिमम झोप झाली पाहिजे. जर ही झोप तुमची झाली नाही तर ऑफकोर्स तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्याचा खूप त्रास होऊ शकतो, आणि हे जर सातत्याने होत राहिलं तर तुम्हाला लवकरच खूप असे आजार होऊ शकतात जे आजार लाईफस्टाईल डिसीजशी निगडित आहेत.
सो तुम्ही लवकर झोपायची सवय लावा. झोपेच्या अगोदर तुम्ही तुमच्या मोबाईलचे कनेक्शन पूर्णपणे स्वतःपासून दूर करा, मोबाईल तुमच्यापासून दूर करा. त्याच्यावरती जे काही नोटिफिकेशन आहेत ते पूर्णपणे बंद करा. टीव्ही शक्यतो बघू नका. झोपण्याच्या अगोदर साधारण अर्धा ते 1 तास अगोदर तुम्ही ह्या गोष्टींपासून स्वतःला पूर्णपणे डिस्कनेक्ट करा आणि शांत मनाने तुम्ही झोपी जा. आणि ह्या अर्धा पाऊण तासामध्ये स्वतःसाठी 10 ते 15 मिनटं तुम्ही वेळ काढा आणि स्वतःसाठी तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये काय ॲक्टिव्हिटी केली याचा तुम्ही आढावा घ्या आणि दुसऱ्या दिवसाचं तुम्ही त्या हिशोबाने तुमच्या फील्डप्रमाणे तुम्ही प्लॅनिंग करा. मी असे बरेच लोक बघतो की ते अगदी झोपेपर्यंत झोप येईपर्यंत ते लोक टीव्ही बघत असतात. जेव्हा त्यांना झोप येते तेव्हा ते रिमोटने टीव्ही ऑफ करतात आणि तसेच झोपी जातात. सो हे तुमच्या आरोग्यासाठी खूप घातक आहे. आणि जर तुम्ही टीव्हीवरती नकारात्मक गोष्टी बघत असाल, नकारात्मक कार्यक्रम बघत असाल तर ते आणखीनच घातक आहे. आणि जरी तुम्ही कुठले चांगले प्रोग्राम बघत असाल तरी सुद्धा तुम्ही झोपेच्या अर्धा ते पाऊण तास अगोदर, मी तर सांगेन 1 तास अगोदरच स्वतःला टीव्हीपासून मोबाईलपासून पूर्णपणे डिस्कनेक्ट करा, जेणेकरून तुम्हाला चांगली झोप लागेल. आणि आपल्या मराठीमध्ये म्हण आहे की लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्य संपदा लाभे. सो हे तुम्ही करा म्हणजे तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमच्या कामामध्ये एक एनर्जी टिकवून ठेवता येईल आणि तुम्ही एनर्जेटिकली कुठलंही काम करू शकता. पुढचा मुद्दा मला हा सांगायचा आहे की दिवसभराच्या कामामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा तुम्ही कुठलेही असे पदार्थ खाऊ नका जेणेकरून तुमच्या शरीराला त्याचं नुकसान होईल. आणि बऱ्याच वेळा आपण बघतो की बरेचसे लोक फास्ट फूड जास्त खातात. सो जर तुम्ही सकाळपासून व्यवस्थित नाश्ता केलात, चांगला पौष्टिक नाश्ता केलात, संतुलित आहार घेतलात तर तुम्हाला दिवसभरामध्ये अशा प्रकारे भूक लागण्याचं प्रमाण आहे ते खूप कमी होईल. आणि हे तुम्ही जर सातत्याने केलं तर तुम्हाला एक साधारण महिन्या 2 महिन्यांनी त्याचा चांगला रिझल्ट बघायला मिळेल. इथे मी महिने 2 महिने याच्यासाठी म्हणतोय की बरेचसे लोक असे एक्सपेक्टेशन करतात की उद्यापासून मी सकाळी नाश्ता करायला सुरुवात करतो म्हणजे मला उद्यापासूनच रिझल्ट येईल, तर असं नाही आहे. तुम्ही एक 7 दिवस, 10 दिवस, 15 दिवस असे सातत्याने जर त्याची सवय स्वतःला लावली तर तुमच्या शरीराला पण ती सवय होते आणि त्या सवयीचा परिणाम म्हणजे तुमच्या दिवसभर तुमची एनर्जी टिकून राहण्यामध्ये होतो. सो मित्रांनो या गोष्टी तुम्ही फॉलो करा जेणेकरून तुम्हाला तुमची दिवसभर एनर्जी पूर्णपणे टिकवून ठेवण्यासाठी खूप मोठा फायदा होऊ शकतो. आणि या व्हिडिओच्या मार्फत मला हेच तुम्हाला सांगायचं होतं की या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल आणि तुम्ही तुमच्या कामामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स देऊ शकता आणि तुमचं पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ देखील खूप हेल्दी बनवू शकता. सो मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि तुम्हाला एवढंच जाता सांगेन की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना बघता येईल, ते लोक याचा लाभ घेऊ शकतील. शिवाय आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि जे खाली बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनवरती तुम्ही क्लिक करा जेणेकरून आमचे आगामी व्हिडिओ जेव्हा जेव्हा अपलोड होतील त्यांचं तुम्हाला प्रथम नोटिफिकेशन येईल आणि त्या नोटिफिकेशनद्वारे तुम्ही सदैव आमच्या चॅनलशी कनेक्टेड राहाल. कारण आम्ही नेहमीच अशा सोप्या सोप्या भाषेमध्ये आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य आपण कशा प्रकारे चांगलं ठेवू शकतो याविषयी आम्ही नेहमीच व्हिडिओ बनवत असतो. सो आमच्या चॅनलशी कायम अपडेट राहण्यासाठी बेल आयकॉनवरती जरूर क्लिक करा. आणि मी हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघितल्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. थँक्यू, थँक्यू सो मच.